मित्र हो, डॉक्टर श्रीराम लागू आणि पुष्पाताई हे खूप वर्षाचे म्हणजे आम्ही एकमेकाचे सहकारी आहोत असं म्हटलं तरी चालेल. याचा उल्लेख करण्याचं कारण असं की डॉक्टर लागूंना कदाचित प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमाला येणं आज शक्य होणार नाही अशी आमची कल्पना होती. आणि तसं जर त्यांना येता आलं नाही तर दीपाताईंना मी असं म्हटलं होतं की तुमच्या हस्ते आपण पुरस्कार द्यावा. तर मीच ज्यावेळी डॉक्टर लागू उत्साहाने तो जिना चढत होते त्यावेळेला मला आणखी एक पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाल्यासारखा वाटलं. आणि पुष्पाताई सर आणि माझा असा न सांगता केलेला बरेच वर्षाचा करार आहे की त्यांना मी सांगितल्यानंतर त्यांनी होच म्हणायचं, म्हणजे तुम्हाला वेळ वगैरे आहे का नाही असं काही विचारायचं नाही. त्यांना जर म्हटलं की जरा पुष्पाताई 2 दिवस या परिषदेत राहा, कारण परिषदेत ऐनवेळी वक्ता आला नाही तर कुठल्याही विषयावर तुम्ही बोलू शकता, त्याच्यामुळे तुम्ही 2 दिवस राहा, तर त्या राहतात. हा सगळा प्रेमाचा भाग आहे. असो, तुम्ही किती जणांनी दगडावरची पेरणी हे पुस्तक वाचलंय मला माहित नाही, परंतु ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी आवर्जून बाहेर जाताना ते विकत घेऊन जावा. आणि जर तुम्हाला विकत घेणं शक्य नसेल तर खाली ते आहे, तुम्ही शांतपणे बसा आणि तिथं वाचा, तुम्हाला काहीही पैसे पडणार नाहीत. पण एक अतिशय चांगलं पुस्तक आहे, म्हणजे त्या पुस्तकाचा काही भाग क्रमशः साधनामध्ये मी प्रकाशित केलेला आहे. आणि तो प्रकाशित करत असताना मला स्वाभाविकपणे साधना प्रकाशनाचा म्हणून असा हेवाही वाटलेला आहे की अरे आपल्या हातनं कसं पुस्तक सुटलं आणि हे दुसऱ्याला कसं मिळालं. खरं तर हे आपली साधनेने पुस्तक प्रकाशन करायला पाहिजे होत. पण मुद्दा काय, मुद्दा असा आहे दगडावरची पेरणी या शब्दाशी महात्मा फुलेंनी महाराष्ट्राला हा प्रश्न विचारला, त्यालाही जवळजवळ 1500 वर्ष होत आली की लोक हो तुम्ही विचार कलहाला का घाबरता. आणि आजही स्थिती अशी आहे की आपण विचार कलहाला घाबरतो. त्याच्यानंतर जवळजवळ 50 वर्षांनी रेधो कर्वेनी असं लिहून ठेवलेलं आहे की ज्यांनी संतती नियमनाचं फार मोठं काम महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला की दुर्दैवाची बाब आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना विवेकाचा विचार समजत नाही. हे मी आपल्याला का सांगतोय, एक सांगितलेलं उदाहरण मी आधी सांगतो आणि मग त्याचा संयतबाईंशी संबंध सांगतो. ज्यावेळी 30 वर्षापूर्वी मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू केलं आणि ज्या वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्माण झालेली नव्हती, त्यावेळी मला दांडगी हाऊस असल्यामुळे मी भाषण द्यायचो, 3 तासाचं भाषण मी द्यायचो एकटाच, आणि अशी 3 दिवसाची माझी भाषणाची व्याख्यानमाला व्हायची. हे सगळं मी हौशेपोटी करायचो आणि विषय नवीन होता, लोकांना आवडायचं, लोक भाषणाला यायचे. कराडला माझी 3 दिवसाची व्याख्यानमाला झाली, भरपूर गर्दी होती. पहिल्या खुर्चीमध्ये 3ही दिवस एक म्हातारा माणूस बसलेला असायचा, तो माझ्या प्रत्येक गोष्टीला टाळ्या वाजवून मनपूर्वक दाद द्यायचा. तिसऱ्या दिवशी व्याख्यानमाला संपली, मी निघालो, तो म्हातारा माणूस जवळ आला आणि मला असं म्हणाला की मुला तुला एक गोष्ट सांगू का. मी म्हटलं सांगा, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे. त्यांनी मला हात मोठ्या प्रेमाने हातात घेतला आणि म्हणला पण तू ऐकशील का. म्हटलं तुम्ही सांगा तर. हातात घेतलेला हात प्रेमाने तो दाबत असं म्हणाला तू जे काम करतोयस ना ते शक्य तितक्या लवकर बंद कर. मी म्हटलं तुम्ही तर पहिल्या रांगेत बसून टाळ्या वाजवून माझं कौतुक करत होता. ते म्हणले तू जे सांगतोयस ना गेले 3 दिवस ते गेले 30 वर्ष मी सांगतोय, घरच्यांना पटलं नाही, दारच्यांना पटलं नाही, सगळ्यांच्या शिवाशक वाट्याला आले, तू कशाला उगी स्वतःचा धंदा चांगला बंद करून तुला धंदा करायला कोणी सांगितलंय. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आम्ही तर काम सोडणार नाहीच, उलट आम्ही संयतबाईंचा हात हातात धरून एकत्रितपणे काम करणार आणि त्याच्यामुळे आम्ही जिंकणार आणि संयतबाई जिंकणार. त्याच्यामुळे कसलं काम आहे,
म्हणजे धर्मचिकित्सेचा अनेक वेळा उल्लेख झाला. अर्थ असा की नरेंद्र दाभोळकरांनी शंकराचार्यांच्या बद्दल बोलायचं आणि संयतमाईंनी मुल्ला मौलवींच्यावर बोलायचं हे तर बरोबरच आहे, पण नरेंद्र दाभोळकर देखील मुल्ला मौलवींच्यावर बोलतील आणि संयतबाई देखील शंकराचार्यांच्यावर बोलतील अशी परवानगी आहे ना या देशाच्या घटनेची. आणि ती जी परवानगी आहे लक्षात घ्या, याच्यामध्ये कुणीही धर्माचा अनादर करण्याची भाषा केलेली नाही. आम्हाला समजत की तुम्हाला संविधानाने धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण मग तुम्हालाही समजायला पाहिजे की आम्हालाही धर्म तपासण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि एकमेकाच्या स्वातंत्र्याचा आदर करायला पाहिजे. त्यांनी उल्लेख केला शंकराचार्यांचा म्हणून आठवलं मला, साताऱ्यामध्ये चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज आले होते. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांना वॉकिंग गॉड म्हणायचे. ते कधीही एका ठिकाणी एका दिवसापेक्षा जास्त काळ राहिले नाहीत आणि त्यांचा 9 महिने मुक्काम सातारच्या शंकराचार्यांच्या मठात पडला आणि सगळ्या दक्षिणेकडनं सातारला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालं. आणि तुम्हाला माहित असेल, मी माहित नसेल तर सांगतो, की हाताचा पंजा ही जी इंदिरा गांधीने खून घेतली ती त्या ज्यावेळी चंद्रशेखरेंद्र सरस्वतींना भेटायला गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी केलेल्या हाताच्या मुळे त्यांनी घेतली असं सांगितलं जातं. आणि मग दस्तुरे खुद्द इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सातारला चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांना भेटायला आल्या. आम्ही निदर्शन करण्याची घोषणा केली त्यामुळे आम्हाला सगळ्यांना 24 तास आधी पोलिसांनी उचललं. त्या मठामध्ये गेल्या इंदिरा गांधी ताळ 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 पायऱ्या चढत. आतल्या बाजूला असे शंकराचार्य होते. खोलीच दार बंद होत. देशाची पंतप्रधान आलेली आहे, आज फक्त शंकराचार्य आहे, खोलीचं दार बंद आहे. बाई सारखी बाई देखील अशी क्षणभर चपापली. येऊन असं सांगितलं त्यांच्या शिष्याने की आपल्याला शंकराचार्यांनी स्वामीने खिडकीच्या बाजूने बोलवलंय. खाली उतरल्या, खोलीमध्ये चौरंगावर शंकराचार्य बसले होते. खिडकीमध्ये खालच्या बाजूला 4 फूट खाली असलेल्या खुर्चीवर इंदिरा गांधी बसल्या. तिथनं ते त्यांच्याशी बोलले. कारण लक्षात आलं म्हणाले, कारण नंतर त्यांचे अंतेवासी आम्हाला म्हणाले शंकराचार्यांना विधवेची सावली पडलेली चालत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचे जे आज आहेत जिवंत आणि ज्यांना नंतर गादी दिली ती जयेंद्र सरस्वती स्वामी महाराज आले. आणि जयेंद्र सरस्वती स्वामी महाराजांचं काय करायचं, यावेळी काय अनिस वगैरे काय अस्तित्वात नव्हती, तर आम्ही सारखा विचार करायचो काय करायचं, या शंकराचार्याला एक्सपोज कसं करायचं. मग आम्हाला सुचलं की आपण शंकराचार्यांशी वादविवाद करूया आणि आम्हाला काय ते कोणी चर्चा करणं शक्य नाही, पण आमच्याकडे हुकमाचा एक्का होता ते म्हणजे तर्कतीर्थ होते डायरेक्ट, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ना. आम्ही ते पत्र दिलं तर्कतीर्थांचं नेऊन मी की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आपल्याशी चर्चा करू इच्छितात, हे आमचे प्रश्न आहेत. आता तर्कतीर्थांना नाव होतं मोठं आणि त्यांचे प्रश्न बघितले आणि म्हणले तर्कतीर्थांना आपल्या प्रश्नाबद्दल चर्चा करायचंय, पण येऊ दे. मग तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, आहर साळुंखे, पार्थ कोळके आणि मी असं 4 जण चर्चा करायला गेलो. आधी परवानगी घेतली होती, टेप रेकॉर्डर चालू ठेवला. ते बोलायला लागले. हे मी का सांगतोय, तर मगाशी पुष्पाताई म्हणल्या की मंदिरामध्ये बसलेला तो स्वामी सांगत होता की आमच्या धर्मामध्ये अस्पृश्यतेला कसा आधार आहे. एक्झॅक्टली ते सगळे जयेंद्र सरस्वती स्वामी महाराज सांगत होते आणि त्यांना लक्षात आलं की हे लोक टेप करतायत. मग ते म्हणजे टेप बंद करा. मग आम्ही आमच्याकडे शब्दांमध्ये टेप घातला. मग त्यांनी पुन्हा विचारलं, नक्की टेप बंद केला का? मग आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे खोटं बोललो की बंद केला. टेप चालू ठेवला आणि त्यांनी सगळं प्रच्छन्नपणे समर्थन केलं अस्पृश्यतेच. मग आम्ही बाहेर आलो. त्यावेळेला सकाळचे संपादक मुणगेकर होते आणि मुणगेकरांनी अख्खं पानभर ते संबंध डायलॉग छापला. आणि नंतर आम्ही जाहीर सभा घेतली जयेंद्र सरस्वती स्वामी महाराजांच्या विरोधात. तुम्ही विचार करू शकाल की काय ताण असेल की एवढं मोठं धर्मस्थळाचं प्राप्त स्वरूप सातारल्या झालेलं, बाबा आढावांना सभेला बोलवलेलं होतं, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा चाललेल्या होत्या, बाबा बोलायला उभे राहिले, इकडच्या बाजूने
लोकांनी अंडी फेकली आणि येऊन दोन अंडी त्या टेबलावर पडली. बाबा म्हणाले तुम्ही जरी माझ्यावर अंडी फेकली तरी आम्ही शंकराचार्यांची अंडी पिल्ली बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही. नऊ महिने राहिलेले दोघही शंकराचार्य दुसऱ्या दिवशी सातारा सोडतो. हे काय आहे हे मी तुम्हाला गंमत म्हणून सांगत नाहीये, हे मी तुम्हाला असं म्हणतोय की याच्यामध्ये एक अर्थ आहे. तो अर्थ काय आहे म्हणजे आगरकरांचीच जर दोन्ही उदाहरणं घ्यायची झाली तर आगरकरांचं एक वाक्य असं आहे, इष्ट ते बोलेन शक्य ते करेन. खरं आहे इष्ट बोलणं हे आवश्यकच आहे, आंतरजातीय लग्न करावं हेच बोलायला पाहिजे. स्वतःच्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नामध्ये आंतरजातीय लग्न करताच येईल असं नाही, पण इष्ट बोलायला तरी पाहिजे की नाही निदान. आणि दुसरं आगरकरांचं वाक्य असं आहे जे वर पाहत असताना कॉन्ट्राडिक्टरी वाटू शकेल, नुसतं ज्ञान वाढून उपयोग नाही त्याप्रमाणे वागण्याचं धैर्य आलं पाहिजे. आता याच्यात मी एका शब्दाचा बदल करतो की नुसतं ज्ञान वाढून उपयोग नाही त्याप्रमाणे बोलण्याचं धैर्य आलं पाहिजे. वागणं दूर अवघड आहे. काल मी जे उदाहरण सांगितलं की महाराष्ट्रात नवीन नाहीये की न्यायमूर्ती रानडेंची पहिली पत्नी मारल्यानंतर ज्यावेळेला त्यांच्याकडे फुले भेटायला गेले त्यावेळी ते असं म्हणाले की तुमची पहिली पत्नी वारली आहे वाईटच झालं, पण आता तुम्हाला एक संधी आहे कारण तुम्ही विधवा विवाहाचे पुरस्कर्ते आहात, प्रौढ विवाहाचे पुरस्कर्ते आहात, तेव्हा तुम्ही आता एका विधवेशी लग्न करा. आणि मग न्यायमूर्ती रानडे असं म्हणाले की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मला पटतं, पण माझ्या आत्याबाई असं म्हणतात की मी जर विधवेशी लग्न केलं तर जीव हसडून जीव देईन. त्याच्यामुळे शेवटी त्याने आपल्यापेक्षा 20 वर्ष लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं. तेव्हापासून महाराष्ट्रात दोन शब्द आले, बोलके सुधारक आणि करते सुधारक. मी आपल्याला हे सांगतोय करते सुधारक असणं फारच अवघड आहे. आगरकरही होते आणि महात्मा फुलेही होते, पण करते सुधारक असणं जरी अवघड असलं तरी बोलणं हाच संघर्ष आहे या देशामध्ये, ही अडचण आहे. म्हणजे जे काही रानडे बोलत होते त्यासाठी देखील त्यांना बऱ्यापैकी, तुम्ही जर इतिहास काढून वाचला तर रानडेंना बऱ्यापैकी सोसावं लागलेलं आहे केवळ विधवा विवाह करा असं म्हणण्याच्या बद्दल. ते न्यायमूर्ती रानडे असून देखील सोसावं लागलेलं आहे, शिक्षा देखील त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे आपला मूळ मुद्दा असा आहे की आपण ज्यावेळी असं म्हणतो की आपण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सय्यदभाई म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ, आपल्याला पाठिंबा देणाऱ्या डॉक्टर लागू किंवा पुष्पाताई किंवा सगळे विवेकवादी लोक, हे ज्यावेळी आपण समाज परिवर्तनाची भाषा करतो त्याचे 6 टप्पे असतात. पहिला टप्पा विचार, दुसरा उच्चार, तिसरा प्रचार, चौथा संघटन, 5वा आचार आणि 6वा संघर्ष. मला आचार आणि संघर्ष करता येत नाही म्हणून विचार करण्याचं टाळू नका. अवघड आहे आचार आणि संघर्ष करता येणं, ही अवघड गोष्ट आहे. मग त्या वाटेलाच जायचं नाही असं म्हणू नका. मगाशी जे अविनाश बोलला की मी तुम्हाला म्हंटल की तो माणूस मला म्हणला की दाभोळकर तुम्ही हे काम सोडून द्या, आणि खरं सांगतो की गेल्या 27 वर्षात तो माणूस मला परत भेटला नाही, पण आज जर तो मला चुकून भेटलाच तर मी त्याला नक्की असं सांगेन की दाभोळकर काही अगदीच वाया गेले नाहीत ना. ज्या आधी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात संघटना उभी राहिली, 230 शाखा आहेत, लोकांच्या आधारावर चालू आहे, हा आणि मजेत चाललंय आमचं, असं काही नाही चाललेलं आमचं. त्याचा अर्थ असा की निदान योग्य विचार तरी केला पाहिजे की नाही, आणि योग्य विचार करायची किती गरज आहे. या वेळेला कायदा होणार अशी हवा होती आणि ही हवा सगळ्यात जास्त होती माहीत आम्हाला कायद्याला विरोध करणाऱ्यांना. म्हणजे मला महाराष्ट्रातले आता आलेले साकृतीचे कार्यकर्ते आणि बाकीचे कार्यकर्ते सांगत होते की डॉक्टर नंदुरबार पासून सिंधुदुर्ग पर्यंत या वेळेला खूप चोरा चोरात हा कायदा कसा धर्मविरोधी आहे याची प्रचार चालू होता, म्हणजे तद्दन खोटा प्रचार चालू होता.
म्हणजे चुकीचा विचार ज्या समाजामध्ये जाणीवपूर्वक पोचवला जातो त्या समाजामध्ये योग्य विचार निदान केला पाहिजे, तो करण्यासाठी बुद्धीला श्रम दिले पाहिजे, त्या विचाराचा उच्चार केला पाहिजे. शक्य असेल तर उच्चार आपण सवडीनं करतो आणि प्रचार आपण आवडीनं करतो, त्यामुळे त्याचा प्रचार केला पाहिजे. तो प्रचार करणाऱ्या संघटनेमध्ये जमेल असेल तेवढा सहयोग दिला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की अनिस योग्य काम करते तर तुम्ही जाताना बाहेर 150 रुपये भरून जर वर्गणीदार झाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मासिकाचे, तर कदाचित तुम्ही आणि आम्ही कायमचे संबंधित राहू शकू. तेव्हा विचार, उच्चार, प्रचार आणि संघटन याच्या नंतर आचार आणि संघर्ष केला तर दुधात साखर आहे आणि ते करण्याची गरजच आहे. आणि ज्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती ते करते त्या प्रमाणात त्याची मान्यता वाढते. आणि संयतबाईंची जी मान्यता आहे ती देखील ते आचार आणि संघर्ष करतात याची आहे. त्यामुळे अशा एका कर्त्या समाज सुधारकाला एक सन्मानपत्र आणि शक्यतेनुसार आपण असं म्हणू की एक पुरस्कार देऊन आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्यांचं कौतुक करता आलं, त्यांच्या कार्यक्रमाच्या बरोबर आम्हीही आहोत असं जाहीरपणे सांगता आलं. या कार्यक्रमाला विचारपीठावरचे सगळे आणि आपण सगळे आवर्जून उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र अनिसातर्फे धन्यवाद देतो आणि